चला तर मग आज आपण पाहूया मऊ लुसलुशीत जाळीदार पोळे। हे पोळे कशापासून बनवले आहेत हे आपण पुढे पाहूयाच। नमस्कार, किचन कट्टा रेसिपीजमध्ये मी हर्षदा म्हात्रे आपले स्वागत करत आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, त्यामुळे आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग मस्त महाराष्ट्रीयन टेस्टी रेसिपीची सुरुवात करूया। हे झटपट पोळे बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहून घेऊया। तर इथे मी घेतलं आहे एक वाटी बेसन पीठ, एक छोटी वाटी तांदळाचं पीठ, तीळ पांढरे तीळ एक चमचा, बारीक चिरलेला कांदा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार, बडीशेप एक चमचा, अद्रकचा एक छोटा तुकडा, चार हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि कोथिंबीर। तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घालून घेऊया। आता तुम्ही म्हणाल हे पीठच आहे तर का मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचं? तर जर मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलं तर अजिबात गुठळ्या होत नाही पाणी मिक्स केल्यावर, त्यामुळे कधीही तुम्ही भजी वगैरे करत असाल तेव्हासुद्धा असं मिक्सरमधून बारीक करून घ्या। आता मी यामध्ये एक चमचा बडीशेप घालून मिक्सरला बारीक करून घेत आहे। पाहू शकता तुम्ही पिठाचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ छान मिक्स होतं, यामुळे जाळीसुद्धा छान पडते। आता आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेऊया। आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रकचा तुकडा एक तुकडा टेचून घ्यायचा आहे। अद्रक जर अख्खा टाकला तर तो बारीक होत नाही, त्यामुळे टेचून घ्यायचा, शक्य असल्यास लसणाच्या पाकळ्यासुद्धा टेचून घ्यायच्या, पण मी इथे तशाच घालत आहे। लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या, कोथिंबीर हे आपण घालून घेऊया आणि जरा भरड अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे पेस्ट तयार झालेली आहे। आता ही तयार झालेली पेस्ट आपण पीठ बाजूला काढून ठेवलं आहे त्यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये घालू पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, पांढरे तीळ आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिश्रण बारीक करून घेतलं होतं त्यामध्येच पाणी घालून आपण ते पाणी वापरायचं आहे, जेणेकरून आपला जो थोडासा उरलेला पेस्ट आहे ती वाया जाणार नाही आणि बॅटरही छान तयार होईल। आता मी तेवढ्याच पाण्यामध्ये प्रथम मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे। बॅटर आता आपल्याला पातळ बनवायचं आहे। एकदाच सुरुवातीला जास्त पाणी घातलं तर गुठळ्या होण्याची शक्यता असते। आता इथे मी 5 ते 10 मिनिटे हे झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर झाकण काढून त्यामध्ये आपण पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आपण आधी पेस्टमध्ये घातलेलीच आहे, दोघांचाही स्वाद वेगळा येणार आहे। आता मी इथे आधीच तवा तापत ठेवला होता, तवा छान तापलेला आहे, त्यावर आपण तेल लावून घेऊया। तव्यातून थोडी थोडी अशी वाफ यायला लागली की तयार झालेला आहे, गरम झालेला आहे असं समजायचं आणि आपण लगेचच हाय फ्लेम ठेवूनच हा पोळा टाकायचा आहे। अजिबात गॅस स्लो करायची नाही आहे, हाय फ्लेमवर आपल्याला हा पोळा घालताना तरी गॅस फास्ट असली पाहिजे। आणि नंतर बघू शकता तुम्ही कशी जाळी आलेली आहे आणि त्यानंतर आपण यावर झाकण ठेवूया आणि गॅस स्लो करून झाकण ठेवायचं आहे। आता बघू शकता 3 ते 4 मिनिटांनी मी हे काढलेलं आहे आणि वरून थोडं तेल सोडून आपण हा पोळा जो आहे तो पालटून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे। आता यावर मी पुन्हा थोडं तेल सोडून घेत आहे, अगदी थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे। खरपूस अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही कसा कलर आलेला आहे ब्राऊन। आता हा आपला पोळा तयार झालेला आहे। साधारण मी दोन्ही बाजूने 3 ते 4 मिनिटे असे शिजवून घेतलेलं आहे
भाजून घेतलेला आहे। तर आपला हा पहिला पोळा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी आता दुसरा पोळा बनवते। तरीही मला आता हे बॅटर थोडं जाड वाटतंय म्हणून मी थोडं पाणी आणखी घालत आहे। पाहिलंस तुम्ही किती पाणी घातलं आहे, अगदी एक छोटी वाटी असं पाणी घातलेलं आहे मी यामध्ये। आणि आणखी थोडं पातळ करून जेव्हा पण आपण पोळा घालू तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला मिश्रण असं ढवळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला पोळा सोडायचा आहे। आता हा दुसरा पोळा आपण बनवून घेऊया। अशाच प्रकारे मी छान असे मस्त सर्वच पोळे जे आहेत ते बनवून घेत आहे। मिश्रण जर जाड झालं तर बिलकुल पोळा चांगला लागत नाही, त्यामुळे शक्य असल्यास जेवढं आपल्याला पातळ करता येईल म्हणजे मी दाखवलेल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे पातळ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बनवून घ्यायचा आहे पोळा। आता हे सुद्धा मी दोन्ही साईडनी 4-4 मिनिटे शेकवून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही छान असं तेल सोडून पोळा पालटून घ्यायचा आहे। तांदळाच्या पिठामुळे छान असा क्रिस्पीपणा येतो याला, एकदा नक्की बनवून बघा। तर आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा, त्यामुळे आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशी मस्त जाळी आलेली आहे प्रत्येक पोळ्याला, अजिबात कुठेही असा बसका किंवा जाडसर दिसत नाही आहे। तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचा पोळा जेवणासोबत बनवून बघा। चला तर मग व्हिडिओ इथेच संपूया। तोपर्यंत बाय बाय।